नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आयपीएल पे चर्चा या सेगमेंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, एक्स्ट्रीमली सॉरी, मला कालचा सामना प्रिव्ह्यू देता आला नाही. कारण काल जसं तुम्हाला माहितीच असेल की मुंबई भर काल लाईट नव्हती आणि 2020 या साली आपल्याला अजून काय काय बघायला मिळणार आहे. म्हणजे हे साल एकंदरीत ना एक बॅटमॅनचा मूवी बघतोय की काय असं वाटू लागलंय मला. म्हणजे बॅटमॅनच्या मूवी सारखा एक व्हायरस आपल्या जगात आलाय, निसर्ग चक्रीवादळ येत आहेत आणि आता त्यातून मग लाईट जात आहेत, फुल शहर ब्लॅकआउट मध्ये जात आहे आणि आपण सगळे जोकर सारखे हे वर्ष कधी संपणार याची वाट बघत बसलोय. आता एखादा बॅटमॅन म्हणजे वॅक्सिनच्या रूपाने आपला सेव्हियर म्हणून कधी येतोय याची आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे. असो, आज तरी आता लाईट आहे तोपर्यंत मी हा रेकॉर्ड करून घेतो माझ्या फाजील बकबक करण्याच्या नादात, नाही तर परत लाईट जायचे. तर आजचा आपला सामना आहे सनरायझर्स हैदराबाद वर्सेस सीएसके मध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सामन्याचा एक प्रिव्ह्यू करणार आहोत. पण तो प्रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मंडळी, आजचा सामना आहे तो दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये आणि या स्टेडियम मध्ये आतापर्यंत फक्त दोनदा जी टीम बॅटिंग सेकंड करते आहे, एक स्कोर चेस करते आहे, ती आतापर्यंत फक्त दोनदा जिंकली आहे आणि त्यातलं एक विन जी आहे ती सनरायझर्स हैदराबादच्या अगेन्स्टच आली होती, जेव्हा राजस्थान रॉयल्सने आणि त्या टेवाटियानी सनरायझर्स हैदराबादची वाटिया लावली. त्याच्यानंतर आज परत सनरायझर्स हैदराबाद या स्टेडियममध्ये खेळणार आहे. सो होपफुली जी टीम टॉस जिंकेल ती बॅटिंग फर्स्ट करणं प्रिफर करेल, यात काही शंका नाही. एकंदरीत या स्टेडियमचा रेकॉर्ड बघून म्हणजे आता आपण बघूया की सनरायझर्स हैदराबादचे प्लेईंग 11 कोण असतील आणि सध्या त्यांच्या प्लेयर्सची काय स्थिती आहे त्याचा एक आढावा घेऊया. म्हणजे विजय शंकरनी जरा चांगलं परफॉर्म केलं होतं, अब्दुल समादच्या जागी त्याला घेतलं होतं. सो या मॅच मध्ये सुद्धा विजय शंकरला त्याची जागा रिटेन करता येईल यात जराही शंका नाही. आणि आतापर्यंत प्रियम गार्ग हा एवढा जरी इम्प्रेसिव्ह नसला तरी या सीझन मध्ये त्यांनी एकच 50 केली आहे आणि ती 50 सुद्धा त्यांनी सीएसकेच्या अगेन्स्ट केली होती. सो त्याच्या पास्ट परफॉर्मन्सवर कदाचित जर त्याला आजचा सामना खेळण्यात आला तर येईल कदाचित. सो मंडळी, माझ्या मते सनरायझर्स हैदराबादचे प्लेईंग 11 असतील डेव्हिड वॉर्नर, जॉनी ब्रेस्टो, मनीष पांडे, केन विलियमसन, प्रियम गार्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, रशीद खान, संदीप शर्मा, टी नटराजन आणि खलील अहमद. आणि ऑब्व्हियसली सनरायझर्स हैदराबादला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायला आवडते. सो वॉर्नर आज सुद्धा जर त्यांनी बॅटिंग फर्स्ट प्रिफर केलं सो याच्यात आपल्याला आश्चर्य वाटायला नको. सो मंडळी, हे झालं सनरायझर्स हैदराबादचं. आता आपण बघूया सीएसकेची काय स्थिती आहे. मंडळी, कुठल्याही टीमला जर प्ले ऑफ साठी क्वालिफाय करायचं असेल तर त्याला मिनिमम 8 मॅचेस जिंकावे लागतात आणि आतापर्यंत सीएसकेनी या सीझनमध्ये फक्त 2 सामने जिंकले आहेत आणि आता त्यांच्यासमोर फक्त 7 सामने उरले आहेत आणि त्या 7 पैकी आता त्यांना 6 सामने जिंकावे लागतील तरच ते प्ले ऑफ साठी क्वालिफाय होतील. एकंदरीत जरा कठीण वाटतंय सगळं, कारण सीएसकेचा यावेळेला अनफॉर्च्युनेटली इंटेंटच दिसत नाहीये. कुठेतरी असं हरल्यासारखेच आधीपासून खेळतायत. टार्गेट चेस करताना सुद्धा फाफ सोडला किंवा वॉटसन ऍटलीस्ट प्रयत्न तरी करतो, त्याचे बॉल टाइम होत नाहीत ती गोष्ट वेगळी, बट फाफ आणि शेन वॉटसन सोडले तर नंतरचे जे बॅट्समन येत आहेत ते आय थिंक स्वतःला सेटल करण्यामध्ये 10-15 बॉल वेस्ट घालवत आहेत आणि त्या 10-15 बॉल्सच्या नादात ते स्वतःचं प्रेशर वाढवून घेत आहेत स्वतःचं आणि टीमचं. असंच काहीसं सीएसकेचं या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आणि तसंच मागच्या वेळेला एन जगदीशन यांनी जरी बरं केलं असेल रायडूच्या पेक्षा तर तो आज त्याचा स्पॉट त्याला रिटेन करायला मिळणार का याच्याबद्दल जरा शंका आहे. आणि जर त्याला रिटेन केलं धोनीनी तर कदाचित तो आपल्याला फाफ डुप्लेसी किंवा वॉटसन बरोबर ओपनिंग करताना दिसेल आणि या दोघांपैकी एक जण कोणतरी नंबर 3 वर आपल्याला खेळताना दिसेल. आणि नंबर 4चा अजूनही एक प्रश्न आहेच की रायडूनी जावं का धोनीनी स्वतः जावं, कारण धोनीला एक 10-15 बॉल तरी लागतात सेट व्हायला, तो आल्या 6 मारू शकत नाही. सो आय थिंक आता एक्सपेरिमेंट करण्याची खरे तर वेळ निघून गेली आहे सीएसकेची. बट तरी बघू, आज जर धोनी नंबर 4 आला तर जरा त्याला चान्स तरी मिळतो स्वतःला सेट इन करण्याचा. सो मंडळी, माझ्या मते सीएसकेचे प्लेईंग 11 असतील शेन वॉटसन, एन जगदीसन, फाफ डुप्लेसी, रायडू, सॅम कॅरन, धोनी, आर जाडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चहार, कॅरन शर्मा आणि शार्दूल ठाकूर. आणि ड्वेन ब्रावोवरनं आठवलं त्याच्यासारख्या बॅट्समनला जो आल्याला 6 मारू शकतो
त्याला नंबर 8 ला खेळवण्यात काय पॉईंट आहे मला अजूनही ते लॉजिक कळलेलं नाहीये. खास करून तेव्हा जेव्हा तुमचे आधीचे बॅट्समन स्ट्रगल करतायत, तेव्हा म्हणजे जाडेजा असो, धोनी असो, रायडू असो, हे सगळे स्ट्रगल करतायत कुठे ना कुठेतरी. सो त्यापेक्षा एक गॅम्बल करून बघितलं तर, आणि ड्वेन ब्रावोला नंबर 4 किंवा नंबर 5 ला आणलं आणि जर त्याची बॅट लागली तर आय थिंक सीएसके साठी चांगलंच होईल. सो हा एक एक्सपेरिमेंट कदाचित सीएसके आज आपल्याला करताना दिसेल. सो मंडळी, हे झालं सीएसके आणि सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग 11 चं. आता आपण बघूया माझी ड्रीम 11 टीम कोण असेल. मंडळी, माझ्या ड्रीम 11 टीम मध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून असतील डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, रशीद खान, विजय शंकर आणि खलीद अहमद. आणि चेन्नई सुपर किंग्स कडनं असतील फाफ, डुप्लेसी, रायडू, सॅम कॅरन, महेंद्रसिंग धोनी आणि दीपक चहार आणि शार्दुल ठाकूर. सो मंडळी, हे होते माझे ड्रीम 11 आणि आता आपण बघूया प्रेडिक्शन कडे. आज मी म्हणून मुद्दाम पिवळा टी शर्ट घातला आहे कारण मी महेंद्रसिंग धोनीचा, पण सगळ्याच भारतीयांप्रमाणे मी पण त्याचा खूप मोठा फॅन आहे. आणि माझी अशी अपेक्षा, चल प्ले ऑफ नाही तर नाही, बट या लोकांनी एक फाईट देऊन जरी ते हरले तरी मॅच बघायला मजा येईल. अनफॉर्च्युनेटली ती फाईटच आपल्याला दिसत नाही आहे सीएसके मध्ये या सीझन मध्ये, बट होपफुली आजच्या सामन्यात तरी ती बघायला मिळेल. आणि जरी मला मनापासून धोनी आवडत असला आणि मी सीएसकेला सपोर्ट करत असलो, तरी सुद्धा ऑन पेपर आणि पास्ट परफॉर्मन्सवर सनरायझर्स हैदराबाद आजचा सामना सहज जिंकेल असं वाटतंय. बघूया काय होतं ते. म्हणजे हा होता माझा सनरायझर्स हैदराबाद वर्सेस सीएसके या सामन्याचा एक प्रिव्ह्यू. आय होप तुम्हाला माझा हा प्रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा प्रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.